जीमेल ट्युटोरियल मध्ये सर्वांचे स्वागत आहे. हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओ मध्ये आपण लेबल कसे क्रिएट करायचे ते बघणार आहोत. पण त्याआधी लेबल म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला वेळोवेळी आलेल्या ईमेल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ईमेल असतात. ते ईमेल सॉर्ट करून व्यवस्थितपणे ऑर्गनाइज करण्यासाठी लेबल ही फॅसिलिटी उपयोगी पडते. जर तुम्ही आत्ता इनबॉक्स बघितला तर त्यामध्ये माझ्याकडे टेस्ट, एक्झाम, नोटीस अशा वेगवेगळ्या टाईपचे ईमेल आहेत. जर मला हे व्यवस्थित एका फोल्डरमध्ये ऑर्गनाइज करायचे असतील तर मी लेबल हा कन्सेप्ट यूज करू शकते. मग लेबल कसे क्रिएट करायचे, तर मोर वरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता क्रिएट न्यू लेबल, वरती क्लिक करा. तुम्हाला लेबलला जे नाव द्यायचं आहे ते नाव द्या. या ठिकाणी मी नोटीस फोल्डर हे नाव देते आणि क्रिएट वरती क्लिक करते. तुम्ही बघू शकता या ठिकाणी वरती नोटीस फोल्डर नावाचे एक लेबल तयार झालेले आहे. या ठिकाणी लेबलसाठी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही लेबलचा कलर सिलेक्ट करू शकता. सपोज ऑरेंज सिलेक्ट केला, त्याच्यानंतर लेबल दाखवायचा आहे की नाही, शो इफ अनरीड, हाईड, मेसेज लिस्ट, शो ऑर हाईड, इडिट, रिमूव लेबल, ॲड सब लेबल, असे वेगवेगळे ऑप्शन्स लेबलसाठी आहेत. सुरुवातीला जर तुम्ही बघितलं तर नोटीस फोल्डर हे एम्प्टी आहे. आता आपण इनबॉक्स मधल्या ईमेलला लेबलिंग करूयात. त्यासाठी ईमेल सिलेक्ट करा, राईट क्लिक करा. या ठिकाणी खाली ऑप्शन आहे लेबल ॲज, या ठिकाणी नोटीस फोल्डर सिलेक्ट करा. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी नोटीस टूला नोटीस फोल्डर हे लेबल ॲड झालेले आहे. जर तुम्ही आता नोटीस फोल्डर चेक केलं तर त्याच्यामध्ये एक ईमेल ॲड झालेला आहे. इनबॉक्समधला सेकंड ईमेल मी सिलेक्ट केला, लेबल ॲज नोटीस फोल्डर. तुम्ही बघू शकता सेकंड ईमेल हा सुद्धा नोटीस फोल्डरमध्ये ॲड झालेला आहे. तुम्हाला हवे तेवढे लेबल्स तुम्ही क्रिएट करू शकता. त्याच्यानुसार तुमचे सगळे ईमेल व्यवस्थित सॉर्ट होतील. उदाहरणार्थ अजून एखादं लेबल क्रिएट करूयात, एक्झाम फोल्डर क्रिएट. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक्झाम फोल्डर नावाचं लेबल क्रिएट झालेलं आहे. त्याचा मी कलर चेंज करून घेते म्हणजे तुमचा डिफरन्स लक्षात येईल. या ठिकाणी मी एक्झाम फोल्डर निळ्या कलरनी डिस्प्ले केलेला आहे. आता मला पर्टिक्युलर फोल्डरमध्ये ईमेल स्टोअर करायचे असतील किंवा त्याला लेबलिंग करायचं आहे, सो मी राईट क्लिक करणार आहे लेबल ॲज एक्झाम फोल्डर. तुम्ही बघू शकता एक्झाम टूच्या आधी एक्झाम फोल्डर हे लेबल ॲड झालेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला हवे तेवढे लेबल्स क्रिएट करू शकता, जेणेकरून तुमचे सर्व ईमेल हे व्यवस्थित आणि ऑर्गनाइज राहतील. तुम्ही बघू शकता एक्झाम फोल्डरमध्ये एकदा रिफ्रेश करून घेतलं, एक्झाम फोल्डरमध्ये दोन्ही ईमेल डिस्प्ले झालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला हवे तेवढे लेबल तुम्ही क्रिएट करू शकता. तुम्हाला जर लेबल नको असतील तर ह्या ठिकाणी रिमूव लेबल नावाचा ऑप्शन देखील आहे. या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत, खाली रिमूव लेबल नावाचा ऑप्शन देखील आहे. रिमूव लेबल केल्यानंतर तुम्हाला लेबल रिमूव करण्यासाठी डिलीटचा ऑप्शन दिला जाईल. त्या ठिकाणी डिलीटवर क्लिक करा, तुमचे लेबल्स डिलीट होतील. अशा पद्धतीने ईमेल व्यवस्थित ऑर्गनाइज करण्यासाठी किंवा ईमेल व्यवस्थित सॉर्ट करण्यासाठी लेबल्सचा यूज केला जाऊ शकतो. थँक्यू.